आपल्याबरोबर मंत्री गिरीश महाजन आहेत. महाजन साहेब, आज अजितदारांची भेट घेतली, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? पुण्याला आलो तुम्ही रात्री, दादा इथे असल्याचं कळालं म्हणून मी मुद्दामहून दादांना भेटायला या ठिकाणी आलो आणि सगळ्याच विषयांवर, राज्यभरातल्या काय काय परिस्थिती आहे, काय काय नाही, त्या संदर्भामध्ये चर्चा आमची या ठिकाणी. महायुतीचं जागा वाटप कधीपर्यंत होणार आहे? काय तिढा आहे अजूनही जागांवरती चर्चा? नाही, फार तिढा मला वाटतं आता कुठला राहिलेला नाही आहे. मला वाटतं 2 दिवसामध्ये आता कडं शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक येणार आहेत. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये सगळे जागा डिक्लेअर जाहीर होतील आणि आमचं वरतून पार्लमेंटरी बोर्ड आहे, तिथून एकदा जाहीर झालं की मग मला वाटतं काही अडचण येणार नाही. पण मला वाटतं 2-3 दिवसामध्ये सर्व जागा जाहीर होतील. नाशिकच्या जागेसंदर्भात सर अजूनही तिढा पाहायला मिळतोय, काय नेमकी ही जागा कोणाला जाईल? नाही, आता अजून तेच सांगणं कठीण आहे, पण मला वाटतं 1-2 दिवसामध्ये या संदर्भामध्ये सगळे निर्णय होतील. आज संजय राऊत असं म्हणाले की एकनाथ शिंदेची अवस्था जी आहे ती भाजपची रकेल असल्यासारखी झालेली आहे. आता त्याच्यात मी काय बोलावं, म्हणजे इतक्या खालच्या थराला राजकारण चाललेलं आहे, इतक्या खालच्या भाषेमध्ये तुम्ही बोलता आहेत. राऊतांबद्दल मी काय बोलू होता, ते काही बोलू शकतात, आम्ही तसं की त्यांना उत्तर देऊ शकत नाही अशा गोष्टींचं. पण मला वाटतं आपली अवस्था काय झालेली आहे हे जरा आरशात उभे राहून बघा. तुमची अवस्था आज काय झालेली आहे? तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवर गेलात, तुमची अवस्था काय आज? तुम्ही बोलायला आज गोड वाटतं, तुम्हाला निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल तुमची अवस्था कोणासारखी झाली म्हणून. मी काय तर बोलून दाखवत नाही. काल उद्धव ठाकरे पालघरमध्ये गेले, त्यांनी अमित शहा मोदींवरती टीका केली. अमित शहा असं म्हणाले होते की नकली शिवसेना आहे, त्यावरती उद्धव ठाकरे असं म्हणाले की ही काय मोदींची डिग्री आहे का, भाजप हा भेकड पक्ष आहे, सातत्यानं ते सभांमधून टीका करतात. मी तेच सांगतोय की आता त्याच्याशिवाय त्यांना काही पर्याय राहिलेला नाही. त्यांच्याकडे आता कोणी आमदार राहिले नाही, खासदार राहिले नाही, काय त्यांचं राहिलेलं? आणि म्हणून मला असं वाटतं की आता घोडा मैदान समोर आहे, निवडणुका समोर आहेत, एकदा निकाल आल्यावर त्यांना कळेल कोणती पार्टी काय, कोण भेकड आहे, कोण खेकड आहे म्हणून. आता बोलून काही अर्थ नाही, आता प्रचार करा म्हणा, तुमचे लोक निवडून आणा. इन्व्हर्टर एसी. आप गॅम्बलर हो ना? गॅम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. सर, बारामतीच्या जागे संदर्भात म्हणजे आता ती अजित पवारांकडे आहे, प्रचार सुरू झालेला आहे, बारामतीचं काय चित्र पाहायला मिळेल? दिवसेंदिवस प्रचार आता टोकाचा होतोय, टीका वारंवार दिवसेंदिवस वाढते. मला असं वाटतं की बारामतीच्या जागे आम्ही अगदी कॉन्फिडंट आहोत. बारामतीची जागा आमच्या सुमित्रा वहिनी त्या ठिकाणी जिंकणार, याबाबत कोणाच्याही मनामध्ये संदेह नाही, शंका नाही, फक्त लीड किती राहील आता आम्ही तेच बघायचं. शरद पवार बोलताना असं म्हणाले की 2 पवारांमध्ये फरक आहे, एक म्हणजे ओरिजिनल पवार आणि दुसरं म्हणजे बाहेरून आलेले पवार. अजित पवार असं म्हणाले होते की पवार आडनावाला आत्तापर्यंत बारामतीकर जे आहे ते मतदान करत आहे. मला वाटतं की आता पवार साहेबांकडून तर खरं अपेक्षितच नाही त्यांनी असं बोलावं, म्हणजे इतक्या वर्ष आपल्या घरामध्ये सुनबाई आहेत आणि त्याच्याबद्दल असं म्हणावं की बाहेरून आलेला पवार आहेत. मला वाटतं खरंच खरं अपेक्षित नव्हतं त्यांनी असं बोलावं म्हणून, पण ते आता बोलून गेलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की आता लोकच ठरवतील कोण बाहेरचं आणि कोण घरातलं. महायुतीचे किती जागा जिंकतील असा विश्वास? निश्चित आम्ही 42+ होणार आहोत, 4-5 जागेवर थोडंसा झाले, पण आमचा प्रयत्न त्याही ठिकाणी चाललेला आहे. पण निश्चित आम्ही 42+ या ठिकाणी करू. पाहतोय की महायुती जी आहे ती राज्यभरामध्ये जवळपास 42 लोकसभेच्या जागा जिंकेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार ननारोशन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.